आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुमारस्वामींच्या शपथविधीने विरोधक एकजुटीतून देणार भाजपाला आव्हान. जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी बुधवारी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर यासंबंधी घोषणाबाजी करण्यात आली. देशभरातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पाठवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपला एकजुटीचा इशारा देण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. विरोधी पक्ष जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे नेते उपस्थित राहणारच आहेत. याशिवाय इतर पक्षांचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील सर्व विरोधी पक्ष, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा अध्यक्ष मायावती यांच्यासोबत राष्ट्रीय लोकदलचे नेते अजित सिंह या नेत्यांना निमंत्रण पाठवलं गेलं आहे.